तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आरक्षणाच्या बाबतीमध्ये तर आता खरं म्हणजे आज आपल्या समोर जी मी भूमिका मांडणार आहे त्यामध्ये विशेष करून आता आरक्षणाचा मुद्दा हा काय राजकीय नाही आहे, हा मराठा समाजाच्या खरं अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी सुरुवातीपासूनच एक मोठा संघर्ष झाला, जिल्हा जिल्ह्यात संघर्ष झाला, मोर्चे निघाले. मागच्या सरकारनं गायकवाड कमिशनची स्थापना केली, त्याचा अहवाल आला, त्यातून मग आरक्षण दिलं गेलं. सारथीसारखी एक नवी संस्था स्थापन झाली, अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली आणि मराठा समाजाच्या तरुणांमध्ये एक नवा आत्मविश्वास आपल्याला जागृत होताना दिसला. परंतु हे जे कालचं जे प्रकरण घडलं आणि ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल झाला त्यातून मग ज्या स्वाभाविक प्रतिक्रिया संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या, मध्यंतरी सुद्धा समाजातील वेगवेगळ्या संघटनेनी काही जिल्हास्तरावर आंदोलनं केली, काहींनी राज्यस्तरावर आंदोलनं केली आणि त्यामुळे आंदोलनाची जी धारा आहे किंवा आंदोलनातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो वेगवेगळ्या संघटनेच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळं सरकारने त्या सगळ्या दुरीचा फायदा घेतला आणि समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.